आज ट्रांसपोर्टाचे डिमांड्स आशिल्ले सो तुमच्या सायडीच्या तुम्ही कितें विषय मांडले आनी कितें सांगला ट्रांसपोर्ट मिनिस्टरान? आमकां सगळ्यां पेक्षा चड विषय आसा तो ट्रांसपोर्ट डिपार्टमेंटान कदंब पोशिल्लो. आतां आमचें सातवें सेशन, आमी पयल्या सेशना पासून सरकारा कडेन मागत आसा की कदंबा महामंडळा कडेन ज्यो बशी आसा तेजी सिस्टम आसा ती सारकी ना. आयज आमकां बशी मेळना, रुरल एरियान आमच्या ट्रांसपोर्टाचे खूब प्रॉब्लेम आसा. ओके, आनी हाका लागून आमचे स्कूल गोईंग चिल्ड्रन्स हे सफर जाता, सगळे लोक सफर जाता. म्हणून रुरल एरियान ट्रांसपोर्टेशन जें आसा न्हू तें गरजेचें आसा. आयज प्रायवेट बसी बंद जाल्ल्या कारणान टोटल लोक जे आसा न्हू ते के टी सीचेर डिपेंड आसा, आनी के टी सीचे तेच्या कडेन बशी नासल्या कारणान आयज सगळे ट्रांसपोर्ट ठप्प जाता. आमच्या मयांतले एग्जाम्पल जर सांगतलो जाल्यार एका दिसा आमकां चार चार वटेसून फोन येतात की हांगा बस वचूंक ना, हांगा बस ना, डेली आसता फोन. पूण आमी मान्य मंत्र्यां कडेन रिक्वेस्ट करताले फ्रॉम सिन्स, आयज आमकां 27 महिने जाले ह्या असेंब्लीन आमी आसा, एक म्हयनो असो जावना की जेन्ना आमी ट्रांसपोर्टा बद्दल किंवा कोसी बद्दल सांगूंक ना अशें सरकाराक. पूण आयज हो आजून पसून प्रश्न आसा तो प्रलंबीत आसा, सुटावो जावना, ही मोठी खेदाची गोश्ट आसा. दुसरें म्हणजे दुसरें जे आमी डिमांड्स आमी रेज केल्ले ते इंडस्ट्री बद्दल. आयज आमच्या गोंयान 50 वर्सां पयलींच्यो इंडस्ट्रीज आसा, मोठ्यो मोठ्यो इंडस्ट्रीज आसा, एम आर एफ जुवारी सारक्यो मोठ्यो, नॅस्ले, ह्यो मोठ्यो मोठ्यो इंडस्ट्रीज आसा. पूण केन्ना सेट जाल्ल्यो? 50 वर्सां पयलीं. ह्या 20 वर्सांच्या पिरियडान, ह्या 20 या 30 वर्सांच्या पिरियडान मोठी इंडस्ट्री एकूय गोंयान येवंक ना. हेजें कारण कितें आसा तें गोंया सरकारान सोदपाक जाय. आयज मोठ्यो इंडस्ट्री जर येयल्यो जाल्यार लोक आयज कामांक चड लागतले. हे बारीक बारीक जर इंडस्ट्रीनी सुद्दां आयज लोक काम करपाक शकना कित्याक सांग, इंडस्ट्री सगळ्यो सीक जाल्ल्यो आसा. गोंयान इंडस्ट्रियल इस्टेटी खूब आसा, पूण त्या इंडस्ट्रियल इस्टेटींनी इंडस्ट्रीज ना, बऱ्यो इंडस्ट्रीज ना. आनी ह्यो जर बऱ्यो इंडस्ट्री येतल्यो जाल्यार सरकाराची मदत जाय पडटली, सरकारान एफर्ट्स घालचे पडटले. आनी सरकारान एफर्ट घातले जाल्यारूच ह्यो इंडस्ट्री आमकां इनवायट करूंक मेळटल्यो येतल्यो. हांगा आयज अनएम्प्लॉयमेंट जें वाडलेलें आसा तें अनएम्प्लॉयमेंट गोवोरमेंट जॉब दिवन जावचें ना. म्हणून बारीक सारीक ज्यो इंडस्ट्रियल एरिया कित्याक जाता ते सगळे एरियेचे एरिया वायज हे डिविजन जाल्लेले आसता. लोक त्या बिचोलचे एरियेचे बिचोल इंडस्ट्रियल एरियेंत वचपाक जाय, मडकयचे लोक मडकय थारपाक जाय, वेर्णाचे वेर्णा थारपाक जाय. अशे तरेचे वेगवेगळ्या इंडस्ट्रियल एरियेंतले लोक वेगवेगळ्या तांकां लागीं पडटा त्या इंडस्ट्रीन, इंडस्ट्री येयल्यो जाल्यारूच ते काम करपाक शकतले. आयज तशें जायना म्हणून हांव सरकारा कडेन विनंती केला, ऑनरेबल मिनिस्टरा कडेन विनंती केल्या की तुमी एक पॉलिसी फ्रेम करा, नवे इंडस्ट्री गोंयान कित्याक येना हेजेर तुमी विचार करा. आनी ह्यो इंडस्ट्री हाडपाक लागून जेन्ना तुमी सक्सेस जातले तेन्नाच आमचे अनएम्प्लॉयमेंट कमी जातले. तिसरो जो आमचो डिमांड आसलो तो पंचायत राज एक्टा प्रमाणे आमकां दीन दयाळ इन्फ्रास्ट्रक्चर डेवलॉपमेंट स्किमी बद्दल सांगपाचें जाल्यार ही स्कीम जी आसा ती खूब बरी स्कीम आसा. आमच्या मय मतदारसंघांतल्यो 2 पंचायती आमी ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेवलॉपमेंट स्किमीच्या अंडर डॅवलॉप केल्यो. हांव सरकाराचे आभार मानतां, मान्य मुख्यमंत्र्याचे आभार मानतां, कित्याक ह्यो दोनूय पंचायती बऱ्यो अश्यो पंचायती रिसंटली आमची मय पंचायत इनॉग्रेट केल्या, त्या बद्दल सरकाराचे हांव आभार मानतां. आनी काही गोश्टी आमी पॉयंट आवट केल्या सरकाराक, म्हणजे जे लकुनास आसा भितर ते पॉयंट आवट करपाक पॉयंट आवट केल्ले आसा. त्यो म्हणजे फाटल्या असेंब्ली सेशनान हांवें सांगलेले जे पंचायत स्टाफ्स आमचे इरेग्युलर आसता, पंक्चुअल नासता, तांकां टायमार येवपाक लागून तांकां बायोमेट्रीक मशीन लावपाक जाय म्हणून सांगले, ते आजून पसून लायले ना. हितून कितें जाता, त्या स्टाफाक सवलत मेळटा हे अशें जावचें न्हू म्हणून स्ट्रिक्टली हे अडहेर करपाक जाय. दुसरें स्वच्छ भारत अभियानाच्या मिशनाच्या अंडर आयज स्वच्छता अभियान प्रत्येक पंचायतीन स्वच्छ आसपाक जाय हें ड्युटी ऑफ सरकार पंचायतीचेर दिता. पण फंड्स एलोकेशन ना. आयज एक लाख 20 हजार रुपया पर इयर फंड्स एलोकेट करताले, पूण तोय बी आयज मेळना. दुसरें म्हणजे MRF मटेरियल रिकवरी फेसिलिटी आमचे पंचायतीन प्रत्येक पंचायतीक लावपाक जाय अशें मँडेटरी आसा, पण त्योय लायल्ल्यो ना. आनी ज्यो लायल्ल्यो आसा त्यो अजून फंक्शनल ना. ह्यो फंक्शनल कित्याक ना, ती एजन्सी जेन्ना लायल्यो मशिनरी तांकां हाडून तेका विचारपाची गरज आसा. हे सगळें जर केलें जाल्यार स्वच्छ दवरपाक लागून गांव आमच्या सरकार यशस्वी जातलो. दुसरें जे कोण गिल्टी फिलींग करता, कोण जे दोशी आसता, जे पंचायत स्टाफ जो दोशी आसता तेंचेर सुद्दां स्ट्रिक्ट एक्शन घेवपाक जाय. हे घेवपाक लागून
आज सरकारान फाटी फुडें सरपाक जाय इतलें जावं तुमी के टी सीचो प्रॉब्लम सांगलो पळय हावजान एक असो येयलो की रुटाच्यो बशी काडून कोण स्टाफाक पावोवपा खातीर घातल्यो बी म्हणून असो कितें इन्सिडंस तुमच्या हांगा तशें कांय जालें कितें 15 वर्सांच्यो बशी आहा ओल्ड ज्यो बशी आहा त्यो 57 बसीस स्क्रॅप करच्यो पडल्यो ज्यो रनींग बसीस आसल्यो त्यो स्क्रॅप करच्यो पडल्यो आनी तेजे रिप्लेसमेंट जावंक ना आतां ई वी बसीस घेतले म्हणटा ई वी बसीस आमकां 150 येतल्यो बश्यो अश्यो आमकां 2 वर्सां पासून आयकता आतां पूण भितरल्यो 50 बसी येयल्यो त्यो सिटी एरियेंत चलता शटल सर्वीस करतात ते पूण आमच्या गांवांनी सारक्यो बशी येना ह्यो बशी आनी त्यो मोठ्यो आसल्या कारणान आमकां त्यो बशी गांवांनी घडोवपाकूय मेळटा तुमचो आमदारूच सांगता न्हू तो चॅरमॅन आहा पळय तो येयल्या 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 म्हणून येयल्या पूण 50 बशी येयल्या ते आमच्या सिटीन चलता आमी आतां 2 वर्सां पासून मागता बशी कित्याक दिना अजून ना येवंक ना न्हू तेच आतां सरकाराक आमी विनंती केल्या मंत्री सांगता अजून पयशे मेळना म्हणटा आपणाक सत्य कितें सरकाराक आतां फायंड आवट करतले मिनिस्टरान एफर्ट्स घालूंक जाय सेंट्रला कडसून पयशे हाडूंक जाय आमचे डबल इंजीन सरकार आसतना आमकां पयशांची कमी ना अशें आमचे सगळे सेंट्रल लिडर्स सांगता जाल्यार आमकां हें कित्याक उरता अशें हें फायंड आवट करचें पूण ते लिडर सांगतना एक सांगता की इमानदारीची कमी आसता पयशाची कमी ना म्हणटा इमानदारी कमी ना म्हणजे आतां जे डिपार्टमेंट चलता ते डिपार्टमेंटाचो जो स्टाफ जर सगळो जर वेवस्थीत काम करपाक लागले जाल्यार ते फंक्शनल वेवस्थीत जावन प्रॉफिटेबलूय जातले कदंबा महामंडळ हे कमीचे महामंडळ न्हू हे प्रॉफीट मेकींग महामंडळ आहा लॉस करता ते आतां फायंड आवट करचें पडटलें सरकारान आमच्या मिनिस्टरांनी लक्ष घालपाक जाय प्रॉम्प्टली हेजेर एक्शन घेवपाक जाय आनी जे स्टाफ कोण काम करिना तांकां भायर काडूंक जाय तुमी सर तुमी बालरथाचेर उलयले बालरथाचेर कितें इम्प्रोवायज करपाक जाय बालरथ आतां कितलेशेच वर्सां जालीं आतां आमच्या गोंयान बालरथ आतां आयस्ता स्टार्ट करून 10-15 वर्सां जालीं तें बालरथ आतां ओल्ड जाल्लें आहा जेन्ना गाडी ओल्ड जाता तेन्ना तिचें फ्युल कन्जम्पशन चड आसता तें स्कुलाचे मॅनेजमेंटाक ते डिफिकल्ट वयता डिझल कन्जम्पशन चड आसल्या कारणान पयशे चड फारीक करचे पडटा मेंटेनन्स तेजे वाडलेले आहा प्रत्येक फावटी जर 25-30 हजार रुपया जर तेका मेंटेनन्साक घालचे पडले जाल्यार ते स्कुलाक डिफिकल्ट वयता म्हणून हे सगळे बालरथ आहा न्हू ते रिप्लेस करूंक जाय आनी नवे हाडपाक जाय जेणे करून तेंचे इकॉनॉमी वाडटली.